पनवेल महापालिका क्षेत्रात कोविडमुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक मदत, कोरोना संसर्गामुळे ज्या महिलांचे पती निधन झाले आहेत अशा एकल महिलांना अर्थसहाय्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महिला व बालकल्याण समितीच्या सभेत घेण्यात आला. तसेच यापुढे विधवा महिलांना विवाहित एकल महिला म्हणून संबोधित करावे असा ठराव या बैठकीमध्ये घेण्यात आला. ही बैठक महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीनं बैठक संपन्न झाली. पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा महापालिकेच्या 5व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सभापती मोनिका महानवर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात कोविडमुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक मदत आणि कोरोना संसर्गामुळे ज्या महिलांचे पतीचे निधन झाले आहे अशा एकल महिलांना अर्थसहाय्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. दिनांक 12 मार्च 2020 नंतर कोविड-19 या संसर्गामुळे ज्या बालकांचे एक पालक मृत्यू पावले आहेत अशा बालकांना 25,000 रुपये तर दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 50,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. यासाठी काही नियम व अटी लागू असणार आहेत. कोविडमुळे मयत झालेल्या एक किंवा दोन्ही पालकांच्या मृत्यूच्या वेळी कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून उपचार घेऊन परतल्यानंतर पुन्हा कोविड उपचाराकरिता रुग्णालयात दाखल असताना कोविड संसर्गामुळे मृत्यू झाला असल्यास त्यांनाही आर्थिक मदत मिळू शकते. यासाठी स्वतः मुले, त्यांचे संगोपन करणारे सध्याचे पालक किंवा संगोपन करणारी संस्था अर्ज करू शकेल. याअंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य हे लाभार्थी बालकांच्या नावाने मुदत ठेवीच्या स्वरूपात असेल. तसेच या बैठकीमध्ये पतीच्या निधनानंतर एकल महिलांना विधवा म्हणून संबोधले जाते अशा शब्दातून त्यांचा अवमान उपेक्षा केली जाते. म्हणून यापुढे विधवा असा शब्द प्रयोग न करता विवाहित एकल महिला असे संबोधण्यात यावे असा ठराव यावेळी करण्यात आला. या बैठकीला महिला बालकल्याण समितीच्या सदस्या, नगरसेविका तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहायक आयुक्त वंदना गुळवे, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आज दिनांक 1 ऑक्टोबर 2021 या दिवशी पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जी सभा घेण्यात आली, तर या सभेमध्ये प्रामुख्याने कोरोना काळामध्ये ज्या मुलांनी आपले पालक गमावले असतील, मग त्यामध्ये एक पालक गमावलेले असतील किंवा दोन पालक गमावलेली मुलं आहेत, अशा मुलांसाठी पालिकेतर्फे ही शिष्यवृत्ती देण्याची योजना ही या ठिकाणी करण्यात आली आहे. आपण ह्या बालकांना एक रक्कम देण्यात येणार आहे पालिकेतर्फे. एक पालक गमावलेले बालक असतील तर त्यांना 25,000 रुपये हे देण्यात येणार आहेत, आणि ज्या मुलांचे दोन्ही पालक गेलेले आहेत अशा मुलांना 50,000 रक्कम या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक ठराव ह्या सभेमध्ये झालेला आहे, आणि तो मध्ये या कोरोनामध्ये ज्या महिलांनी आपले पती गमावले आहेत तर अशा महिलांसाठी पनवेल महानगरपालिकेतर्फे 50,000 एक रकमी रक्कम ही अशा महिलांना देण्यात येणार आहे. हे दोन्ही ठराव आज या ठिकाणी महिला व बालकल्याण समितीच्या समितीमध्ये हे ठराव मंजूर झालेले आहेत, आणि अंतिम मंजुरीसाठी हे आता महासभेसमोर सादर होणार आहेत. तर हे ठराव घेतले त्याबद्दल मी सर्वप्रथम पनवेलचे सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेच्या महापौर, त्याचबरोबर सभागृह नेते यांचे मी आभार मानते. तसेच त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही आज या ठिकाणी हा ठराव घेऊ शकलो आहे. त्याचबरोबर प्रशासनाचेही आभार मानते की त्यांनी आज या ठिकाणी हा ठराव घेतलेला आहे, आणि हा ठराव संमत झाल्याबद्दल मी प्रकल्प समितीतील सर्व सदस्यांचे आभार मानते. माझे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व ज्या कोरोनामध्ये ज्या महिलांनी पती गमावले असतील किंवा जे मुले निराधार झाली असतील, तर अशा सर्वांना माझं आवाहन आहे की आपण या पनवेल महानगरपालिकेची जी योजना आली आहे तर या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.